माटुंग्याच्या षणमुखानंद हॉलमध्ये महाविकास आघाडीचा आज पदाधिकारी मेळावा पार पडणार आहे आणि त्यासाठी जय्यत तयारी या संपूर्ण परिसरात करण्यात आलेली आहे. संपूर्ण परिसरात महाविकास आघाडीच्या सगळ्याच घटक पक्षांचे मोठे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत, पक्षांचे झेंडे देखील लावण्यात आलेले आहेत आणि इंडिया आघाडीच्या पक्षांना देखील या बॅनरवरती स्थान देण्यात आलेलं आहे. आज महाविकास आघाडीचे सगळेच बडे नेते, मग उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील आणि काँग्रेसचे प्रमुख नेते असतील, ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काय पक्षाची स्ट्रॅटेजी असेल, कशा प्रकारे लोकांच्या समोर जायचं, या सगळ्या संदर्भात महाविकास आघाडीचे प्रमुख नेते हे पदाधिकारी कार्यकर्त्यांना या मेळाव्याच्या माध्यमातून मार्गदर्शन करतील आणि आजच्या मेळाव्याच्या अनुषंगाने महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा नारळ देखील फोडणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलंच यश मिळालं आणि त्या यशाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेला देखील हे यश कायम राहील अशी आशा महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांना आहे आणि त्यामुळे आता सध्या महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून बरीच चर्चा रंगताना दिसते. आगामी मुख्यमंत्री कोण होईल यावरून महाविकास आघाडी सध्या बरीच चर्चा रंगते आणि त्या अनुषंगाने आज महाविकास आघाडीचे प्रमुख नेते कोणते सूतोवाच करतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.